हॅलो स्टुडंट्स तर आपला क्लास एट नंबर फोर्टीन सुरू आहे कंपउंड इंटरेस्ट त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस एट फोर्टीन पॉईंट वन कम्प्लीट सॉल्व केलेला आहे क्वेश्चन वन टू थ्री सर्व क्वेश्चन आपण सॉल्व केले आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस एट फोर्टीन पॉईंट टू ला सुरुवात करत आहोत आता प्रॅक्टिस एट फोर्टीन पॉईंट टू जी आहे ह्यामध्ये आपल्याला सगळे वर्ड वर्ड प्रॉब्लेम आहेत म्हणजेच जे आपण टोटल अमाऊंट जे आपण फॉर्म्युला वापरत होतो त्या फॉर्म्युला म्हणजे इंटरेस्ट इंटरेस्टचं आपल्याला काय बघायचं आहे ऍप्लिकेशन बघायचं आहे आणि ते वर्ड प्रॉब्लेमच्या माध्यमातून बघा तर आता इथे कसं विचारलेलं आहे ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज म्हणजे एका ब्रिज च वर्किंग सुरू आहे देअर वेअर थ्री हंड्रेड ट्वेंटी वर्कर्स इनिशियली म्हणजे सुरुवातीला तिथे किती वर्कर्स आहेत सुरुवातीला तिथे थ्री हंड्रेड ट्वेंटी म्हणजे तीनशे वीस कामगार काम करत आहेत द नंबर ऑफ वर्कर्स वीआर इनक्रीज बाय ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज पर इयर किंवा एव्हरी इयर म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे सुरुवातीला तीनशे वीस कामगार काम करत आहेत आणि दरवर्षी त्या कामगारांच्या संख्येमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ होत आहे म्हणजे तीनशे वीस पंचवीस टक्के केले तर पुढच्या वर्षी तेवढे कामगार असणार आहे त्याच्यानंतरच्या वर्षी आणखी त्यामध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ होत आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स म्हणजे दोन वर्षानंतर जे वर्कर्स असणार आहे त्या ची संख्या किती असेल दोन वर्षानंतर ते विचारलेलं आहे मग आता हे जे असणार आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला अमाऊंट कंपनी इंटरेस्ट फॉर्म्युला वापरायचा आहे पण फक्त वेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे आता बघा हे आपण काय घेणार हे ती तीनशे वीस असणार आहे ते म्हणजे काय ह्याला आपण प्रिन्सिपल समजणार हे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज म्हणजे काय ह्याला आपण रेट समजणार आणि टू इयर्स म्हणजे काय ह्याला आपण पिरियड समजणार म्हणजे ड्युरेशन समजणार म्हणजे कॅपिटलियन म्हणजे बघा हे काय असणार हे प्रिन्सिपल असणार आहे हे काय असणार आहे हे कॅपिटलियन असणार आहे नंबर ऑफ इयर्स आणि हे काय असणार आहे हे रेट असणार आहे कॅपिटल आर मग आता इथे बघा आपण लिहिताना कसं येणार आता पी इज इक्वल टू पी म्हणजे काय असणार आहे पी इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स इथं आता पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी लिहितो नंतर पुढच्या क्वेश्चन पासून डायरेक्ट करणार आहे इथं काय असणार आहे नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती कामगार आहेत तिथं ब्रिजच्या कामासाठी इज इक्वल टू थ्री ट्वेंटी तीनशे वीस आहेत त्यानंतर बघा पी नंतर काय असणार आहे पी नंतर आपल्याला बघा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट काय दिले आर दिलेला आहे म्हणजे आर म्हणजे काय असणार आहे रेट असणार आहे म्हणजेच काय इन्क्रिझिंग रेट म्हणतो आपण त्याला नंबर इनक्रिझिंग रेट ऑफ नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच काय दर वर्षाला किती वर्कर वाढत आहेत इनक्रिझिंग रेट रेट ऑफ नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे वर्करच्या संख्यामध्ये किती वाढ होत आहे इज इक्वल टू किती असणार आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट त्यानंतर बघा कॅपिटलियन म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स म्हणजे टाइम पिरियड म्हणतो आपण त्याला टू इयर्स किती असणार हे टू इयर्स कारण दोन वर्षांनी आपल्याला किती कामगार असतील ते काढायचं आहे आणि ए म्हणजे काय ए म्हणजे टोटल अमाऊंट म्हणत होतो आपण आता ए म्हणजे काय म्हणणार आपण नंबर ऑफ वर्कर्स म्हणणार फायनली नंबर ऑफ वर्कर्स फायनली म्हणजेच काय सेफ्टी म्हणजेच आपण आफ्टर टू इयर्स म्हणू शकतो आफ्टर टू इयर्स आफ्टर टू इयर्स म्हणजे दोन वर्षानंतर त्या काम संख्या कि किती असणार आहे ते विचारलेलं आहे बघा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला टोटल आणि हे किती असणार आहे इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कारण हे आपल्याला माहिती नाही हेच आपल्याला काय काढायचं आहे बघा आता फॉर्म्युला यूज करा फॉर्म्युला काय आहे ए इज इक्वल टू आता इज इक्वल टू काय असणार आहे पी इन टू वन प्लस आर डिवाइड बाय हंड्रेड आणि रेस्ट टू कॅपिटलियन आहे आता इथं बघा पी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे पी म्हणजेच काय नंबर ऑफ ओके इनिशियली म्हणजे किती आहे थ्री ट्वेंटी म्हणजे इथं काय लिहिणार मी थ्री ट्वेंटी इन्टू वन प्लस आर रेट किती आहे ट्वेंटी फाईव्ह फायव्हर्सेंट म्हणजे ट्वेंटी फाईव्ह आणि डिवाईड बाय हंड्रेड असणार आहे आणि कॅपिटल इन रेट टू कॅपिटल इयन म्हणजे काय नंबर ऑफ इयर टू बघा ट्वेंटी फाईव्ह म्हणजे ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह फोर चा हंड्रेड हंड म्हणजे इथे किती येत आहे बघा इथे मी पुढे लिहितो बघा इथं ए इज इक्वल टू थ्री ट्वेंटी आणि थ्री ट्वेंटी इन्टू थ्री ट्वेंटी इंटू वन प्लस आता इथे काय असणार वन डिवाइड बाय फोर आहे आणि रेस टू कॅपिटल म्हणजे काय टू आहे आणि इथे बघा थ्री ट्वेंटी इन्टू आता फोर इंटू वन किती येणार आहे फोर आणि फोर प्लस वन फाईव्ह म्हणजेच फायव्ह डिवाईड बाय फोर आणि रेस्ट टू टू असणार आहे आता इथे बघा थ्री ट्वेंटी आणि आता इंटू फाईव्ह चाक्वेअर ट्वेंटी फायव्ह असणार ट्वेंटी फाईव्ह आणि इथे फोरचा स्क्वेअर किती आहे किंवा फोर इंटू फोर फोर इंटू फोर लिया दोन वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाईल बघा फोर वनचं फोर आणि फोर एटचं थर्टी टू आणि झिरो झिरो म्हणजे बघा फोर वनचं फोर पुन्हा एट आणि ट्वेंटी म्हणजे आपल्याला किती मिळत आहे बघा इज इक्वल टू ए एक्वल टू आता मी पुढे इथे लिहितो आणखी बघा इथे आपल्याला काय मिळत आहे इथं आपल्याला ए इज इक्वल टू ए इक्वल टू ट्वेंटी इंटूंटी फाईव्ह मिळत आहे ट्वेंटी इंटू ट्वेंटी फायव्ह किती बघा ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह टू झ फिफ्टी आणि एक झिरो झिरो म्हणजे बघा असं जरी केलं तरी चालतं ट्वेंटी फाईव्ह इंटू ट्वेंटी आता हे ट्वेंटी फाईव्हला लांट ट्वेंटी फायव्ह जर केलं तरी बघा ट्वेंटी फाईव्ह इंटू टू किती येत आहे फिफ्टी येत आहे आणि एक झिरो आपण इथं असतात तसं एक्स्ट्रा घेतला म्हणजे फाईव्ह हंड्रेड म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली आहे एजक्कल टू फाईव्ह हंड्रेड म्हणजे आपण हे काय पण आपल्याला एची वॅल्यू मिळालेली आहे ए किती मिळालेलं आहे फाईव्ह हंड्रेड म्हणजेच बघा आता आपल्याला एक लक्षात आलं ए ची व्हॅल्यू किती मिळालेली फाईव्ह हंड्रेड आणि ए म्हणजे काय आहे एला आपण काय म्हणलेलं आहे तिथे दिलेलं आहे बघा ए म्हणजे काय आहे ए म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स आणि आपल्याला काय विचारलेला फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स म्हणजे दोन वर्षानंतर कामगारांची संख्या किती असेल आणि ते ए म्हणजे काय दोन वर्षानंतर असणारे कामगारांची संख्या मग त्या शब्दामध्ये उत्तर लिहिताना कसं येणार बघा हेंस द नंबर ऑफ वर्कर्स हेंस द नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स आफ्टर टू इयर्स इज किती असणार आहेत इज फाईव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे वर्कर असणार आहेत दोन वर्षानंतर हे आपलं असणार आहे फायनल अँसर अशा पद्धतीने आपण काय करतो अशा लेवलचे क्वेश्चन ऍप्लिकेशन लेव्हल क्वेश्चन म्हणतो आपण हे ऍप्लिकेशन लेवल क्वेश्चन आपण काय करतो सॉल्व्ह करत असतो म्हणजे आपल्या शब्दामध्ये उत्तर असणार आहे हे झालं आपलं फायनल आन्सर ठीक आहे आता जसं आपण क्वेश्चन वन सोडवला त्याच पद्धतीने क्वेश्चन टू असणार आहे आता बघा आपण क्वेश्चन टू मध्ये काय विचारलेला आहे पाहूया आणि क्वेशन टू सॉल्व्ह बघा क्वेश्चन टू मध्ये काय विचारलेला आहे अ शिफर्ड हॅज टू हंड्रेड शिफ्ट म्हणजे एका मेंढी पालन जे करतात त्यांच्याकडे म्हणजे त्या एका व्यक्तीकडे दोनशे शिप्स आहेत विथ हिम फाइंड द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर थ्री इयर्स तीन वर्षानंतर त्याच्याकडे किती शिप्स असतील विचारलेला आहे इफ द इनक्रीजिंग नंबर ऑफ शिप्स इज एट परसेंट एव्हरी इयर म्हणजे दर वर्षाला आठ टक्क्याने त्या म्हणजे पहिल्यांदा दोनशे मेंढ्या आहेत आणि त्या दोनशे मेंढ्यामध्ये दर वर्षाला आठ टक्के वाढत आहेत मेंढ्या म्हणजे दोनशे आठ टक्के किती होत आहेत पुढच्या वर्षी तेवढ्या आहेत त्याच्या नेक्स्ट इयरला पुन्हा आठ टक्क्यांनी वाढ होत आहे आणि हे वाढ कशा असणारे कंपाऊंडली वाढत आहे आणि आपल्याला काय विचारलेलं तीन वर्षानंतर किती त्याच्याकडे मेंढे असतील म्हणजे त्याच्याकडे नंबर ऑफ शिप्स तीन वर्षानंतर किती असतील म्हणजे आपण काय करणार आता ह्याला बघा म्हणजे टू हंड्रेड जे असणार आहे टू हंड्रेडला आपण काय म्हणणार पी मानणार प्रिन्सिपल समजणार त्यानंतर हे आफ्टर थ्री इयर्स म्हणजे इथं टाइम पिरियड आहे म्हणजे ड्युरेशन आहे म्हणजे हे काय असणार कॅपिटल एन नंबर ऑफ इयर्स आणि एट पर्सेंटेज म्हणजे काय कॅपिटल आर रेट आहे आपल्याला हे मग हे आपण तीन मानले आता इथे आपण कसं लिहिणार बघा मध्ये पी इज इक्वल टू पी म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ शिप्स इनिशियली जसं आपण नंबर ऑफ वर्कर्स लिहिले होते तसं आपण इथे काय लिहिणार नंबर ऑफ शिप्स इनिशियली नंबर ऑफ शिप्स इनिशियली हे म्हणजे काय असणार पी असणार इज इक्वल टू टू हंड्रेड सुरुवातीला किती दोनशे आहेत त्यानंतर बघा आर म्हणजे काय असणार आहे रेट इनक्रीजिंग रेट ऑफ शिप्स म्हणजे किती टक्क्यांनी त्या शिप्स वाढत आहेत इनक्रीजिंग रेट ऑफ शिप्स किती टक्क्यांनी वाढत क्वेश्चन मध्ये दिले बघा एट टक्क्यांनी इज इक्वल टू इथं काय लिहिणार आपण एट पर्सेंटेज लिहिणार त्यानंतर कॅपिटल इन असणार कॅपिटल इन म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स इथे काय लिहिणार आपण नंबर ऑफ इयर्स आणि नंबर ऑफ इयर्स किती आहे नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू आपल्याला थ्री दिलेला आहे थ्री इयर्स आणि आपल्याला काय काढायचं आहे तीन वर्षानंतर किती थी शिप्स असतील म्हणजेच काय ए, ए म्हणजे काय आपण एच्या ठिकाणी काय लिहिणार नंबर ऑफ शिप्स आफ्टर थ्री इयर्स नंबर ऑफ शिप्स कधीपर्यंतचे नंबर ऑफ शिप्स आफ्टर थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षानंतर किती असतील आफ्टर थ्री इयर्स नंबर ऑफ शिप्स काढायचा आहे बघा मग आता आपण काय करणार एचा फॉर्म्युला वापरणार फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ए इज इक्वल टू काय असणार आहे पी टू वन प्लस आर डिवाइड बाय हंड्रेड आणि रेस्ट टू काय असणार आहे कॅपिटल असणार आहे आता इथे बघा इज इक्वल टू पी पी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टू हंड्रेड टू हंड्रेड इंटू वन प्लस आर आर किती आहे रेट एट पर्सेंटेज दिलेला एट डिवाइड बाय हंड्रेड आणि रेट टू कॅपिटल कॅपिटलियन म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स किती दिलेला आहे थ्री इयर्स इथपर्यंत आपल्याला मिळालेला आहे बघा आता ह्यानंतर आपण कसं करणार आहोत हे बघा ए इज इक्वल टू टू हंड्रेड इन्टू वन प्लस आता इथे बघा काय कमी होत आहे का एट वन एट एट वन एट दोन उरलं ट्वेंटी झालं म्हणजे किती येणार आहे किंवा पहिल्यांदा फोर नाही करा डायरेक्ट काय करा इथं टू uh, ने करा बघा टू फोर जो एट त्यानंतर काय असणार आहे टू फायव्ह टेन आणि झिरो मिळत आहे आपल्याला इथे झिरो मिळत आहे म्हणजे आपल्याला किती मिळत आहे बघा फोर डिवाइड बाय फिफ्टी मिळत आहे म्हणजे ह्याला आपण काय करूया फोर डिवाइड बाय फिफ्टी करूया आणि ह्याचं काय हजार कॅपिटल एन म्हणजे काय थ्री असणार आता इथे बघा टू हंड्रेड इन्टू इथे किती असणार आहे फिफ्टी इन्टू वन फिफ्टी आणि प्लस फिफ्टी फोर म्हणजे फिफ्टी फोर डिवाइड बाय फिफ्टी हे काय असणार आहे रेस टू थ्री असणार आहे आता इथे बघा टू हंड्रेड इन टू फिफ्टी फोरचा चा क्यूब म्हणजे काय फिफ्टी फोर इन्टू फिफ्टी फोर आणि इंटू फिफ्टी फोर तीन वेळा मल्टिप्लिकेशन आणि डिवाईड बाय हे काय असणार आहे फिफ्टी इंटू फिफ्टी इंटू फिफ्टी म्हणजे बघा हे झिरो हे दोन झिरो कॅन्सल इथलं एक झिरो इथलं एक झिरो कॅन्सल म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळत आहे फिफ्टी फोरचा क्यूब म्हणजे फिफ्टी फोरचे तीन वेळा मल्टिप्लिकेशन इंटू हे टू आणि डिवाईड बाय तुम्ही फिफ्टी फाईव्ह आणि इंटू हे किती असणार आहे हे फाईव्ह हे फाईव्ह म्हणजेच काय ट्वेंटी फाईव्ह हे जर केलं तर हे केल्यानंतर जे आन्सर येईल ते आन्सर म्हणजे काय तीन वर्षानंतर त्याच्याकडे असणार आहे नंबर ऑफ शिप्स संख्या असणार आहे मग आता तुम्ही सॉल्व्ह करा हे सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर येणार ते म्हणजे काय असणार आहे तेवढ्या त्यांच्याकडे शिप्स असणार आहेत मग शब्दामध्ये उत्तर लिहिताना कसं लिहिणार शब्दामध्ये उत्तर लिहिताना बघा हे लिहिताना काय लिहिणार तुम्ही हेन्स द नंबर ऑफ शिप्स हेन्स द नंबर ऑफ शिप्स नंबर ऑफ शिप्स आफ्टर टू इयर्स आफ्टर थ्री इयर्स तीन वर्षानंतर विचारेल आफ्टर थ्री इयर्स ईज ईज किती असणार आहे जे काय तुमचं आन्सर येईल ते इथं ये असणार आहे हे आपलं क्वेश्चन टू चे आन्सर झालं आता या व्हिडिओमध्ये आपले दोन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन थ्री पासून पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया या व्हिडिओमध्ये एवढंच बस ओके थँक्यू